Acara sebutkan, sebutkan saya. Aku ibarat dia sebutkan sama dia saya. Adi ini saya, adi saya, apa saya? Kasme, Maharashtra saya, Maji, Menteri, si Budhrajin Samad, amce nanti, sebutkan sama dia saya. Suruhati pasunca, swatantra purva kala pasun, jadi kam kerate. पंडित महाराष्ट्र के एक समाजवादी विचारवंत बाबा राव राय भिड़े अर्जुन डांगरे माझे सहकारी प्राध्यापक जाधव से निकम मित्र अखिल भारतीय सत्य समाजा अधिवेशनाच सर्वसा स्वागत करता मला दुःख पण होता है ज्या पद्धतीची उपस्थिती आहे ज्या पद्धतीचा आता सहभाग व्हायला पाहिजे तो सहभाग या अधिवेशनामध्ये आपल्याला दिसत नाहीये त्याच्यामध्ये माझ्यासकट सर्वजण जबाबदार आहेत असं मी मानतो या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये बहुजनांना एकत्र करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं बहुजनांच्या ताकदीवर खऱ्या अर्थाने एक राज्य त्याने उभं केलं त्याच्यामध्ये दलित होते पीडित होते सर्व समाजाच्या लोकांना एकत्र करण्याचं काम त्याने केलं पण त्याला कालावधी कमी मिळाला या राज्याला मिळवल्यानंतर या ताकदीवर मिळाल्यानंतर त्याने खऱ्या अर्थानं मला वाटतं माझं व्यक्तिगत मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जास्त शूर आणि जास्त कर्तव्यकार संभाजी महाराज होते असं मला वाटतं पण त्यांना कालावधी कमी मिळाला आणि प्रतिगामी शक्तीने त्यांना खऱ्या अर्थाने त्यावेळेला त्यांचं प्रस्तावित राजकारण समाजकारण होतं ते नष्ट करण्याचं काम छत्रपतींनी केलं होतं त्या ठिकाणी त्यांच्याच लोकांना आताशी धरून त्यांनी ते नष्ट केलं आणि पुढे 1600 वर्ष पेशवाई या राज्यामध्ये राहिली या देशामध्ये राहिली 1600 वर्ष आणि त्याच्यामध्ये बहुजनांना त्या ठिकाणी वापरून त्यांना बाजूला साधून कसं राज्य करायचं हे त्यांनी नियोजन वृत्तीने केलं आणि त्याला प्रतिकार करण्याची कामगिरी आणि त्यांना त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम या राज्यामध्ये आणि देशामध्ये पहिल्यांदा कुणी केलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं असं मी मानतो महात्मा ज्योतिबा फुलेंनी खऱ्या अर्थाने बहुजनांना एकत्र केलं सत्यशोधक समाजाला सुशिक्षित महिलांना शिक्षण दिलं पाहिजे मागणी या देशामध्ये पहिल्यांदा केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सत्यदुर समाजाची मागणी झाली मला वाटतं की विविध पक्षांमध्ये त्यावेळेला विचारवंत असतील पण त्या ठिकाणी प्रस्थापित जे लोक होते जे प्रतिगामी होते त्यांच्याच ताब्यात सर्व लढे किंवा सर्व संघटना होत्या फक्त एक महात्मा ज्योतिबा फुले होते की याच्यामध्ये बहुजनांची खऱ्या अर्थानं गैरसोपी होते त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कुठली त्यांच्या त्यांना आधार दिला जात नाही भूमिका त्यांनी मांडली होती आज आम्ही जो आहोत आज विधिमंडळात आम्ही आहोत माननीय चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले याला कारण फक्त ज्योतिबा फुलेच आहे आणि सत्यशोधक समाज आहे असं आणि या सत्यशोधक समाजाला खऱ्या अर्थाने वेगळ्या तऱ्हेनं आपल्याला उभं करण्याची आज नियतीने आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे जे राजकारण आहे समाजकारण आहे जे आज जे आमचे राजकीय मतभेद असतील वेगवेगळे विचार असतील पण प्रामुख्याने या देशामधल्या बहुजनांना आणि या ठिकाणच्या कष्टकऱ्यांना एकत्र
बहुजनांना शिकवण्याचं काम कोणी केलं याचा कुठलाही इतिहास किंवा पाठ्यपुस्तकामध्ये पण बदल होत नाही. वेळ अपुराय. विधिमंडळामध्ये आम्ही आणि सर्व तुलाजवळ विरोध करतो की पाठ्यपुस्तकामध्ये इतिहास बदलण्याचे पण काम लिहित चालले. ज्योतिबा फुलेंचं नाव या ठिकाणी मोठं राहण्यापूर्वी आणि बदलण्याचं काम प्राथमिक पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये सुरू आहे आणि आपण सगळे गप्प आहोत. काय आपण सगळे गप्प आहोत या दृष्टिकोनातून या अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी या अपेक्षा माझी आहे. की या ज्या प्रतिगामी शक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात या राज्यात आणि देशात वाढल्या त्यांनी पर्यायी नेटवर्क उभं केलं, त्यांच्या संघटना उभ्या केल्या, त्यांना आर्थिक पाळबळ दिलं आणि व्यवस्थितरित्या ते प्लॅनिंग याच्या पुढे जात आहे. आणि म्हणून आम्ही सांगितलं, चव्हाण साहेबांना सांगितलं, अशोक चव्हाणांना सांगितलं, शरद पवारांना सांगितलं, आतापर्यंत झालेले संपूर्ण मतभेद असतील ते बाजूला ठेवू, ते आपण गप्प बसू. पण जोपर्यंत बहुजन समाज संघटित होत नाही या भागातला खऱ्या अर्थानं गरीब आहे, कष्टकरी आहे, दलित आहे, त्यांना खऱ्या अर्थानं न्याय करण्यासाठी आपले विचार पुढे बाजूला ठेवून आपण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून एकत्र येऊया ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल असं मला वाटतंय. आणि म्हणून ज्या ठिकाणी या पद्धतीचं नियोजन देश पातळीपासून गाव पातळीवर चालू आहे आणि वेगळ्या तऱ्हेनं मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया याच्या माध्यमातून वेगळ्या तऱ्हेच या ठिकाणी आज नियोजन पद्धतीनं हा सगळा प्रकार करण्याचे एक नियोजन काम ही प्रतिगामी शक्ती करते आहे, त्याला थांबवण्याचं काम आज आपल्याला करायचं आहे. मला वाटलं होतं गांधी साहेब मी मुंबईमध्ये आहे, जी बहुजनांची मुंबई होती, आमच्या कोळे आगऱ्यांची मुंबई होती, या ठिकाणी आज मुंबईमध्ये सत्यशोधक अधिवेशन होते म्हणजे ते व्यवस्थित होईल आम्ही बघितलं नाही. आम्ही बघितलं नाही कारण कोळे आगऱ्यांची आम्ही राज्यामध्ये आलो इथे कोळी पण दिसत नाही, आगरी पण दिसत नाही आणि माळी पण दिसत नाही परिस्थिती आहे. आणि म्हणून आज आपण सांगितलं कारण यांना मला आक्षेप आहे, गेल्या अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये मी एक ठराव आणला होता हाऊसमध्ये चव्हाण साहेब की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकदाच होते, या जगामध्ये किती प्रमाणे जयंती करणारा वाढदिवस करणारा एक तरी व्यक्ती काढा तर आपण हे पण स्वतःच्या वाढदिवसाच्या जयंती छत्रपती शिवाजी पण किती प्रमाणे करतात ते सुद्धा स्वतःचा वाढदिवस तारखेप्रमाणेच करतात ही परिस्थिती आहे. आणि म्हणून हे सगळे बसवण्याचं काम आहे. छत्रपतींचं नाव एवढं मोठं आहे आणि छत्रपतींची कर्तव्यधारी आणि विचार एवढे मोठे होते की त्यांच्या जयंत्या दोन दोन दिवस करणं हा कायदे आणि गुन्हा करा असा ठराव मी सभागृहात मांडला होता. कोणाची किती करायची काय करायचं आणि आपण गप्प बसवलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी प्रतिगामी शक्त्या ज्या संघटना आहेत ते वेगळ्या तऱ्हेने घडवतात, आपल्याला मिळवण्याचं काम करतात, आमच्या विचारामध्ये काम करतात. ते व्यासपीठ रावसाहेब हे सत्यशोध समाजाचं आपल्याला उभं करावं लागेल. आपल्याला पर्यायी सगळे विचारवंत आणि त्या ठिकाणी असलेले युवक खऱ्या अर्थानं तयार करायला पाहिजे हीच आजच्या अधिवेशनामध्ये खरी जबाबदारी आहे. मला वाटतं की त्या पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी पुढे करावं लागेल आणि ते काम मग सत्यशोधक समाज बॅनरखाली आम्ही सर्व एकत्र येऊ शकतो. राजकीय विचार वेगळे असतील, राजकीय मतभेद असतील, पण सत्यशोधक समाजासाठी आपण सगळेजण येऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या सामाजिक आणि विशेषतः राजकीय परिस्थितीमध्ये सत्यशोधक समाजाची गरज आहे. ते खऱ्या अर्थानं बाबा साहेब तुम्ही केलं सुरुवात केली आम्ही या मुले आहोत आम्हाला वाटलं नाही आम्हाला टेबल चांगला आहे. सचिन नायरांचं या ठिकाणी सगळे तुम्ही जबाबदारी घेतली सगळे घेतली, परंतु आपल्याला माझी अपेक्षा आहे की पवार साहेबांनी मला सकाळी फोन केला जे पाहिजे ते मी येऊ शकत नाही, माझे खास वर्ग मित्र होते मी आम्ही एकत्र कॉलेजमध्ये शिकलो खेळलो आणि माझा खास मित्र म्हणून मी गैरसमजतो नका मी येत नाहीये. चव्हाण साहेब आणि पवार साहेबांनी यांना जबाबदारी घेतली पाहिजे की या ठिकाणी या भूमिकेचे असलेल्या लोकांना एकत्र करून त्यांना व्यापक असं बौद्धिक ज्ञान देण्याची जबाबदारी आपल्याला येऊन पडली. जर विचारवंत आपण तयार केले बाबांनी केले आम्ही फिरतो बाबा आहेत कसे दिसतात मला, मी अनेक वेळा बोलतो की आम्ही लहानपणापासून बोललो बाबांमध्ये काही फरक नाही, बाबा तसंच मला 20 वर्षापासून मला 20 वर्ष असताना माझ्या गायला दिलेलं फूल आता पण तसंच फूल देतात तुमच्या घरासमोर झाड आहे का कोणतं आहे, म्हणजे या लोकांनी जे घडवले ते आम्ही कमी पडतो का असं मला वाटतं. म्हणून या अधिवेशनाचं या ठिकाणी
तुम्हाला स्वागत करताना मी पहिल्यांदा मला दुःख होतंय, आम्ही पण याला जबाबदार आहोत, आज आम्ही आहोत, आम्ही बोलतो, आम्ही वावरतो, आम्ही ते केवळ आम्हाला जी पदं मिळाली ती केवळ आज ज्योतिबा फुलेंमुळे मिळाली असं मी मानतो, आणि त्यामुळे त्याची जाणीव आजच्या नवीन पिढीला नाहीये, आणि ही प्रतिगामी शक्ती नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला व्यापक आजच्या अधिवेशनामध्ये आपण चर्चा करा. उद्या आमचं अधिवेशन आहे, उद्या आम्ही काय येऊ शकत नाही अवस्थेत, पण आज महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी होत आहे. आपली तारीख आणि वेळ पण सुटलेली आहे. आज 10वीच्या परीक्षा चालू आहे, सगळ्या परीक्षा चालू आहे, अधिवेशन चालू आहे, परंतु काहीतरी केलं, पण आज अधिवेशन असेल तर नजीकच्या एक दोन महिन्यामध्ये व्यापक असं चव्हाण साहेब आपण सत्यश समाजाच्या माध्यमातून एक व्यापक परिषद तरी घेऊन याच्यावर एक वेगळं दोन तीन दिवसाचं एक सत्र आपण निश्चितपणे करूया. मी हे उद्घाटन करत असताना ज्या मंडळींनी मी दुःखाने बोलत असे, नाराजीने बोलत असे, पण ज्या मंडळींनी जाधव साहेब, काजवे साहेब, निकम यांनी प्रयत्न केला त्याबद्दल त्यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. एक चांगली सुरुवात आणि सत्य शोधक समाज ही संघटना जिवंत आहे हे आम्हाला त्या निमित्तानं कळलं, हे पण काही कुठं नाहीये. मी निश्चितपणे सत्यजोग समाजाच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, एक व्यापक बैठक तुम्ही रायगडमध्ये घ्या, अलिबागला घ्या, आम्ही सगळी व्यवस्था करू, पण महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनवादी आणि पुरोगामी विचाराच्या सर्व नेते मंडळींना आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून आपण एक व्यापक एक चांगल्या रीतीनं एक संघटना पुन्हा एकदा उभं करू, एवढंच करून मी मनापासून सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून माझी दोन सत्र संपवतो. जय जय महाराज.